प्रेक्षक हो जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो आज आपण ज्या देवीच्या शक्तीला भेटणार आहोत त्या आहे ज्योती साटम आणि 35 वर्ष त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. ज्योती मॅडम तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात. नमस्कार आणि जागर नारी शक्तीचा कार्यक्रमाला मनापासून हार्दिक शुभेच्छा. मॅडमची थोडक्यात ओळख करून देते. या महाविद्यालयात शिक्षिका म्हणून रुजू झाल्या आणि तिथेच त्या कार्यरत आहेत. मराठी हिंदी आणि असे त्यांचे विषय आहेत. तसंच चित्रकला आणि नृत्यकला देखील त्या शिकवतात मुलांना. आणि मुख्य ओळख म्हणजे मराठी पाहून पडते पुढे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मॅडम आणि मॅडमचे सगळे विद्यार्थी सगळी टीम ही घराघरात पोहोचलेली आहे. असा दर्जेदार कार्यक्रम एक सांस्कृतिक कार्यक्रम पण सगळ्यांना घेऊन त्या साजरा करतात. आणि त्या या कार्यक्रमाच्या सहनिर्माते आहेत म्हणजे सर म्हणजे उदय साटम सर हे निर्माते आहेत आणि सहनिर्माते म्हणून मॅडम त्यांच्या कार्याला हातभार लावतात. याचे जवळजवळ 1500 प्रयोगांमध्ये त्या स्वतः नृत्यांगना म्हणून सहभागी होतात. आणि मुंबई महानगरपालिका तसंच शाळांमध्येही त्यांनी विविध ठिकाणी परीक्षकाचं काम केलेलं आहे. तर ही भूमिका परीक्षक म्हणून सुद्धा त्या निभावतात. आपण लवकरच आपल्या कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही परीक्षक म्हणून यावं अशी तुम्हाला विनंती करते. आणि आता सध्या त्यांनी संगीताचं शिक्षण देखील सुरू केलेलं आहे. BA तुपे सर यांच्याकडे त्या संगीताचा अध्ययन करत आहेत. तर एक शिक्षिका आपल्या महाविद्यालयात आलेल्या आहेत. तुमचं स्वागत आहे. आणि मॅडमचा शिक्षिका म्हणूनचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. ज्योतीतही मला सुरुवातीला असं जाणून घ्यायचं आहे की आपण लहानपणीच ठरवतो आपण कुठे आपल्या क्षेत्रात जाणार आहोत असं. तर तुम्ही एक कलाकार म्हणून घडायचं ठरवलं होतं आणखी शिक्षिका व्हायचंच होतं तुम्हाला, त्याविषयी थोडस सांगा. प्रथम आजच्या या दिवसाचं एक महत्व म्हणून की मी आमच्या महामानव आपले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतायत. आणि मग आपण सुरुवात करूया की आम्ही तर बघायला गेलं तर सावित्रीच्या लेखीच आज तुम्ही जो काही जागर घालताय नारी शक्तीचा, तर त्यासाठी तुम्ही आधी बोलावलं यासाठी मला खूप आनंद झालेला आहे. त्यासाठी आभार मानतात. आणि बघायला गेलं तर कसं असतं आयुष्यात आपण जे काही ठरवतो तेच होईल असं सांगता येत नाही. मला व्हायचं होतं नर्स, ती समाजसेवेची आवड म्हणूनच, पण झाली शिक्षिका. तर ते शिक्षक या पेशाकडे वळण्याचं कारण असं सांगता येत नाही, पण वळणच लागत गेली की आमच्या शेजारी खेतले बहिणी म्हणून होत्या. त्यांनी मला पाहिलं होतं की मी 9वीला असल्यापासून लहान लहान मुलांना शिकवत बसायची. तर त्या म्हणाल नाही तू म्हणे नर्स नाही व्हायचं, तू शिक्षिकाच व्हायचं. बरं. आणि त्याप्रमाणे मग मी तो फॉर्म भरला. पूर्वी आपल्याला मोठ्या माणसांचं ऐकणं की ते जे काही सल्ले देतात हे आपल्यात होते, पण ते गुण की ऐकायचंच त्यांचं. आणि त्याप्रमाणे मग मी तो DEDचा फॉर्म भरला, 2 वर्षाचं प्रशिक्षण घेतलं रमाबाई नवरंगी विद्यालयात आपल्या ट्रॅकरला सेवा सदनमध्ये. आणि मग तिथून आपला शिक्षक पेशा सुरुवात झाला. पण शिक्षिका म्हटलं की बराचसा अभ्यास करावा लागतो, कारण तुम्ही मुलांना शिकवणार त्याची पूर्वतयारी आपल्याला करावी लागते. आणि मुख्य म्हणजे BA करून होत नाही, BA, BED, DED आणि सगळं MA, MED असं सगळं करावं लागतं. मग अभ्यास म्हणजे विद्यार्थी जशा ही कायमस्वरूपी शिक्षिका झाला तरी चालूच असतं, मग त्याचं कधी तुम्हाला दडपण जाणवलं? अजिबात नाही, कारण मुळातच अभ्यासाची हौसच आहे आणि आवडच म्हणा. म्हणजे आता ड्रायव्हर कसं तो आपल्या नंबरचा बोर्ड लावून फिरत असतो, पण तो एकदा गाडी शिकला की तो काढून टाकतो. शिक्षकांचं तसं नाही, आम्ही आज जन्म विद्यार्थीच, कारण प्रत्येक पिरियडला जाण्यापूर्वी ती पूर्वतयारी केलीच पाहिजे. सखोल अभ्यास असेल तरच तुम्ही मुलांच्या समोर अगदी ताक मारून उभे राहू शकता आणि मुलांना खिळवून ठेवणं यात तुमचं खरं कसं संपूर्णपणे. आणि त्यामुळे आहे की शिकतच आहे. आणि अजूनही म्हणजे प्रत्येक पिरियडला जाण्यापूर्वी वाचन असतंच असतं की त्यात मुलं आता काय प्रश्न विचारते तुम्ही काही सांगू शकत नाही. पूर्वीची शिक्षण पद्धती कशी होती आपले हे होते मेकॉले म्हणून, खर तर ते याचे ब्रिटिश विचारवंत म्हणून, पण आपल्याकडे त्यांनी जी शिक्षण पद्धती सुरू केली होती ती घोका आणि घोकाची होती. आणि त्यानंतर मग आता ग्रीक मधले जे रुसो म्हणून आले त्यांनी सांगितलं नाही मुलांना शिकवायचंच नाही, त्यांना संधी निर्माण करून द्या, मुलं आपोआप शिकतील. बरं.
आता दोन्ही पद्धतींचा अवलंब करत करत आपण पुढे सरकलो. आपल्याकडे आता आमूलाग्र बदल झालेला आहे, म्हणजे शैक्षणिक धोरणच बदललेलं आहे सध्याचं. की खरंच मुलांचं म्हणजे फक्त स्मरणशक्तीची परीक्षा नका घेऊ, की त्यांची कौशल्य तुम्ही तपासा, त्यांच्यात काय गुणवत्ता आहे ते जाणून घ्या आणि त्याप्रमाणे त्या मुलांना घडवण्याचा मग तुम्ही प्रयत्न करा. वर्गात जेव्हा जातो ना मॅडम, म्हणजे मुलं काय प्रश्न विचारतील हा म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही. आता आत्ताचीच गोष्ट तुम्हाला सांगते, म्हणजे गणेशोत्सव आपला दरवर्षी येतोच आणि त्यामुळे आपण त्या निमित्ताने म्हणून आपण गणपतीची गोष्ट मुलांना सांगतो की पार्वतीने अंगावरच्या मळापासून गणपती तयार केला. आम्ही कधीच कोणाला प्रश्न विचारला नाही, लहानपणापासून आपण ही गोष्ट ऐकतो. आपल्याला कधी कसला प्रश्न पडला नाही, पण आत्ताची पिढी जी आहे त्यांना प्रश्न पडता. मला एका मुलीने प्रश्न विचारला, आई ती पार्वती आंघोळ करायची नाही का हो, बाप रे म्हणला हा केवढा मोठा प्रश्न आहे बघा. म्हणजे आपल्या तर डोक्यातही येत नाही. आपण मी तिला आता त्या वेळेपुरता फक्त सांगितलं बाळा, ते वामन पुराणात ती गोष्ट जशी सांगितली तशी गोष्ट आम्ही पण लहानपणी अशीच ऐकलेली आणि त्याप्रमाणे पण तिला आपलं इतर गोष्टींमधून जरा हे सांगितलं की यात वाघ बोलतो त्यात सिंह बोलतो, तर ते खरं असतं का नाही, फक्त आपल्याला ते समजून घेण्यासाठी. आणि ती एक शक्ती होती, शक्तीमुळे ते काय निर्माण करणं कसं अवघड करणं, हा त्याला विश्व निर्माण करणं काही अवघड नव्हतं, पण ते मुलाचं ते वय बघता तुम्ही काय समजावून सांगणार असा प्रश्न पडतो. मग त्यांना ती गोष्ट पण खोटी वाटतं का नाही, आपल्या येईल म्हणजे आज संस्कृती आहे तिथे तीही खोटी वाटतं का म्हणे, त्यासाठी त्यांना ते असं वेगवेगळं काहीतरी वळण वळण देऊन त्यांना ते पुढे सरकवावं लागतं. जर असं म्हणजे त्यांची आपली ती जिज्ञासा शमवावी लागते. नक्कीच. आता मी अगदी मुख्य विषयाकडे बोलते, मराठी आणि हिंदी म्हणजे ह्या आपल्या भाषा आणि भाषा ह्या आल्याच पाहिजे प्रत्येकाला. आणि आता मराठी भाषेचं म्हणजे मराठी शाळांचं जर आपण पाहतो विषय जर घेतला तर त्या फार अल्प प्रमाणात आहेत. तर पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल मराठी भाषेकडे वळावा किंवा मराठी शाळांकडे त्यांनी शिकावं असा तुमचा आग्रह आहे का आणि त्यासाठी तुम्ही काय पाहू सर? बघायला गेलं तर संत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणायचं की माझं मराठी बोली कौतुकी अमृतातील ऐसी अक्षरे रसिके मिळवली. पण मराठीचं एवढ्या थोर संतांनी जर का म्हणजे आज इतकं महत्व जाणलेलं आहे. आज आपण मराठी दिन जेव्हा साजरा करतो 27 फेब्रुवारीला, त्यावेळेला आपण सुरेश भटांची कविता म्हणतो की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. म्हणजे मला मी स्वतःला जर भाग्यवान समजते तर मग मी माझी मुलं मराठी मीडियम मध्ये का टाकायची नाही. बरोबर. माझी दोन्ही मुलं मराठी मीडियम मध्ये शिकलेत मॅडम आणि उत्तम इंग्रजी बोलतात दोघही. माझी मुलगी तर इंग्रजी मीडियम मध्ये शिक्षिका आहे. पण म्हणजे आपण काय करायला हवं की मराठी मीडियम साठी शैक्षणिक धोरण ठरवायला हवं. सरकार करतच आहे, ते कुठेही कमी पडत नाही आहे. परंतु मराठी माणसाच्या मनात सुद्धा हे आलं पाहिजे की माझी मुलं जेव्हा मराठी शाळेत जाते तेव्हा ते इंग्रजीवर प्रभुत्व मिळवते. मराठी शाळांमधून सुद्धा हे दिलं जाते. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला की प्राथमिक शिक्षण आहे, पूर्व प्राथमिक आहे किंवा माध्यमिक आहे, तर या सगळ्या शिक्षणामध्ये इंग्रजीसाठीचं धोरण ठरवावं लागेल. इंग्लिश स्पीकिंग कोर्स असेल किंवा संवाद लेखन असेल, वृत्तपत्र वाचन असेल, ते इंग्रजीचं ज्ञान जेवढं जास्तीत जास्त आपल्याला देता येईल आणि मुलांना ते संवाद करण्यासाठी आपण तयार करू त्यावेळेला बाहेर जाऊन लोकांना ते कळेल. म्हणजे की मराठी मिडियम मध्ये सुद्धा इंग्रजीवर प्रभुत्व मिळेल इतकं मुलांना शिकवलं जातं आणि मुलं चांगले ज्ञानी होतात. हा विश्वास जेव्हा बाहेर लोकांमध्ये पसरेल ना तेव्हाच आपली मराठी म्हणजे शाळा पण वाचतील आणि पावलं सुद्धा मराठी शाळेकडे सगळ्यांची वाढते. आणि मराठी हिंदी तुमचे विषय आहेत, अभ्यासाचे विषय आहेत, अध्ययनाचे विषय आहेत, तरी सुद्धा मला असं विचारायचं आहे आपले तिसरा विषय हा मराठी किंवा म्हणजे भाषा विषय तिसरा विषय हा का ठेवला पाहिजे? म्हणजे तिसरा विषय असायला नाही पाहिजे, खरं तर प्रायोरिटी आपला पहिला विषय असला पाहिजे मराठी आणि हिंदी. म्हणजे आपल्याला महत्व आहे त्या भाषेचं हे झालं, पण मराठीतनं किंवा आपल्या भाषेतनं मातृभाषेतनं जेव्हा एखादा विद्यार्थी शिकतो तेव्हा तो विषय त्याला जास्त पद्धतीने चांगल्या रीतीने समजतो. मग तिला तृतीय भाषा किंवा तृतीय सब्जेक्टचा विषयाचा दर्जा का दिला? अगदी अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न. आपल्याकडे कसं आहे सर्वधर्म समभाव आणि त्यामुळे आपल्याकडे सगळ्या धर्माच्या शाळा आहेत असं म्हणा की ख्रिश्चन धर्मासाठी ते इंग्रजी मीडियम आहे. मग
त्यांची मातृभाषा जी आहे ती प्रथम भाषा असते आणि मग बाकीच्या दोन द्वितीय तृतीय असं आहे. तसं उर्दू शाळांमध्ये पण तेच आहे, त्यांची मातृभाषा उर्दू आहे त्यामुळे ती प्रथम भाषा आहे आणि मग तुमची हिंदी इंग्रजी मराठी या ज्या काही आहेत त्या तुमच्या ऐच्छिक विषयामध्ये होतात, म्हणजे तुम्हाला जो पाहिजे तो विषय तुम्ही घेऊ शकता. तसं आपल्याकडे मराठी मीडियमला मात्र मातृभाषा मराठी असल्यामुळे ती प्रथम भाषा आहे, पण तेच जर का मी इंग्रजी मीडियमला गेले तर ती माझी तृतीय भाषा होत आहे. बरं, आणि हिंदी राज्यभाषा असल्यामुळे आपली ती हेच होऊन जाऊ. म्हणजे हा तो फरक असल्यामुळे आपल्याला तो तृतीय भाषेचा दर्जा तिथे दिला असा. आता तुम्हाला अध्यापनामध्ये म्हणजे स्वतःला आणि विद्यार्थ्यांना शिकवताना काय अनुभव आले, चांगले वाईट दोन्ही? अध्यापन करताना म्हणजे आता बघा की दर वेळेला पूर्ण वर्गातच सगळी मुलं काही एकाच बुद्धिमत्तेची नसतात, त्यामुळे कुठे कच्च कुठे पहावं हा प्रकार जाणवतोच. पण माझ्या एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एक गंमत म्हणून सांगते तुम्हाला की मला सतत क आणि ड वर्ग आमच्या चार तुकड्या असायच्या, अगदी स्कॉलर. मग ते अभ मध्ये काम करणारे शिक्षक जे होते ते म्हणजे आमच्या सुपीक जमिनीत राबणारा शेतकरी, त्याला काही कष्टच नाही की मुलं म्हणजे तुम्ही शिकवलं की ते लगेच अगदी ग्रहण करणार. पण आमच्याकडे तुम्ही 10 वेळा शिकवा तरी पण आज पाठ आणि उद्या सपाट, अरे हा प्रकार होतो. प्रश्न असा असायचा की त्या पक्क्या मडक्यांमध्ये तुम्ही पाणी कसंही भरावं पण ही कच्ची मडकी ती कच्ची कसली फुटकीच मडकी, पण खरोखर की त्यांना शिकवणं महा कठीण असायचं. मग त्यांना कसं शिकवायचं? आमच्या संस्थेचे खूप अगदी म्हणजे आमच्यावरती उपकारच आहे की प्रत्येक वेळेला प्रशिक्षण देणं आणि या मुलांसाठी काहीतरी करावं, म्हणजे त्यांच्यातलं त्यांचे आधी गुण जाणून घ्या, कौशल्य त्यांचे काय आहेत ते बघा तपासा आणि त्याप्रमाणे त्यांना तसं तसं हे करा मार्गदर्शन करा. आणि तसं मग आम्ही ते करत गेलो आणि त्यामुळे म्हणजे त्या मुलांना कसं की अखंड त्या याच्यातच करायचं, त्या अभ्यासात म्हणा त्या कलेत म्हणा त्याला जे आवडते काम त्यात म्हणा असं त्यातच ठेवायचं आणि मग त्यातून त्या मुलांची प्रगती आपण साधायची. गंमत अशी असते ना म्हणजे आता आमचा संबंध कसा असतो, मूल त्याचे पालक आणि आम्ही. आता एखादकच मूल असतं त्याचे पालक येऊन सांगतात बाई याला मारा जोडा आपण याला शिकव, पण एखादे पालक असेही भेटतात खबरदार बाई त्याला हात लावा होतं त्याला काय नाही आलं तरी चालेल, तो नुसता बसला तरी चालेल, पण त्याला मारायचं नाही त्याला ओरडायचं नाही म्हणजे मानसिक धक्का वगैरे काही लावायचा. आपल्या वेळेचा काळ आठवतो मॅडम, म्हणजे आम्हाला कधी काही आलं नाही शिक्षकांनी वर्गात मारलं तर घरी जाऊन सांगायची हिंमत नव्हती कारण घरात डबल तुडवतील माहिती होत, शिक्षकांनी मारलं म्हणजे काहीतरी हिचं चुकलेलंच आहे. म्हणजे शिक्षकांवर इतका विश्वास असायचा, मग आता तसा विश्वास पालकांचा जरासा कमी झालेला आहे. म्हणजे काय कारण असतील त्यांची माहिती नाही. एक तर एक शैक्षणिक धोरण आपलं की 1 ते 8 पर्यंतचं की सगळ्यांना पास करा किंवा म्हणजे शक्यतो त्यांची गुणवत्ता काहीतरी बघा तपासा सुधारा आणि त्यांना पुढे जाऊ द्या मागे बघ. तर त्या मुलांच्या बाबतीत फक्त तेवढं जर असं नुकसान होतं की ते पूर्ण गुणवत्ता नाही प्राप्त करू शकत त्यामुळे पालकांनाही शिथिलपणा आलेला आहे. जाताही पुढे जाऊ दे, कशाला बाईंना भेटायचंय कशाला बाईंना विचारायचंय. तुम्हाला बीएमए ला कुठले विषय होते आणि तुमचा आवडता विषय म्हणजे काहीचा संत साहित्य असतो काहीला साहित्यिक आवडतं, तर तुमचा कुठला विषय होता? मला खरोखर म्हणजे मराठी हा मेन विषय होता माझा, पण संत साहित्यच म्हणजे समर्थांचा दासगो तुकारामांची अभंग गाथा यांचं मी पुरेपूर वाचन केलं आम्ही, पण ते परीक्षेसाठी. खरं ते काही 50 मार्कांचे समर्थांना 50 मार्कांचे तुकाराम असा अभ्यास आपला पूर्ण होणार नाही, त्यामुळे आपण काही प्राप्त करू शकत नाही, पण तरीही त्यांचे जे काही म्हणजे आपल्याला सांगणं आहे उपदेश आहे तर ते जीवनामध्ये मात्र खूपच खूपच समर्थांचा एक महंत दक्षण म्हणून समास आहे 11वं दशक भीम दशक आणि 6वा समास असेल तो महंत दक्षण. त्यात फक्त आदर्श शिक्षक कसा असावा इतकं सुंदर लिहिलंय अगदी की म्हणजे प्रत्येक ओवी अगदी जपावी अशी ओवी येते. आमच्याकडे त्या
समाजसंवरण अपर्णा बेडेकर म्हणून आपल्या बेडेकर मसालवाल्याच्या सुनबाई त्यांनी व्याख्यान दिलं होतं. इतकं सुंदर व्याख्यान दिलं होतं, फारच सुंदर. आणि त्यामुळे आम्हाला म्हणजे असं की ऐकलेलं आहे त्यामुळे तो फायदा होतो सगळ्याचा. की मुलांनाही आपण शिक्षणामध्ये खरं शाळेत बघायला गेलो ना नैतिक मूल्य शिक्षणाचा मास पूर्वी होता, आता तो फक्त 10 मिनिटाच्या परिपाठासाठी राहिला, फक्त 10 मिनिटात. तर 10 मिनिटात तुम्ही मुलांवर काय संस्कार करणार हा मोठा प्रश्न आहे आताच्या काळात. जिथे की पाश्चात्य संस्कृती आपल्याला एवढं अतिक्रमण करते तर आपली संस्कृती टिकवणं इतकं महत्वाचं ठरत आहे. आणि त्यात ते खरं संत साहित्य मी अध्यापनामध्ये कायम सगळ्याच्या गोष्टी सांगत असते. जिथे जिथे संधी मिळेल, जिथे जिथे काही दुवा सापडेल असं की चला यांच्याबद्दल जर आता मला इथे सांगता येईल त्या त्या वेळेला मी त्यांच्या आता गोष्टी सांगत असते म्हणजे चरित्रात्मक त्याचा फायदा होतो संत साहित्यांचा. नक्कीच मॅडम, 10 मिनिटं झालेली आहेत आपली, तर 10 मिनिटानंतर आपण एक ब्रेक घेतो. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया प्रेक्षक. आज जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण ज्योती साटव यांच्याशी संवाद साधतो आहे, त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आणि एक छोटीशी विश्रांती घेऊन तुम्हाला पुन्हा भेटतो. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात ज्योती साटम यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. ज्योती मॅडम, आपण आता आदर्श शिक्षिकेबद्दल तुम्ही समर्थाने जे सांगितलंय ते फार जाणून घ्यायची उत्सुक आहे. समर्थाने काय सांगितलंय ते आधी तुम्ही सांगा आम्हाला. आणि तुमचं काय विचार आहे की आदर्श शिक्षक असा असावं ह्याबद्दल तुमचे विचार जाणून घ्यायचे. समर्थांनी महंत लक्षणामध्ये जे काही मांडलंय की शुद्ध नेटके लिहावी, लिहून शुद्ध शोधावी. आणि मुळात काय की लिहावं म्हणजे काय तर आपली कर्म जी आपण करणार आहोत ती शुद्ध असावी. जेव्हा मी मुलांसमोर प्रेझेंट होणार असते त्यावेळेला मला आधी हा प्रश्न पडलेला असतो की मी आता चालले पण मुलांना मी आकर्षण घेईन की नाही. कशासाठी? की त्यांना ते उत्साह वाटायला पाहिजे अभ्यासामध्ये. त्यामुळे आधी आपण स्वतःला तपासलं पाहिजे की मी आता वर्गावर चालले आहे, मी टापटीप आहे की नाही, वर्गात जाताना माझा चेहरा हसरा आहे की नाही, तर तो मुलांमध्ये उत्साह येईल ना. नाही तर मीच जर का पडक्या चेहऱ्याने वर्गात गेले तर मुलांची एनर्जी खाली जाते. ते तसं होता का मध्ये यासाठी वर्गात जाताना आणि पुन्हा आपल्या विषयाची सफलता आहे. शिवाय मुलांबद्दल आत्मी आता पाहिजे की नाही मला आज मुलांना हे शिकवायचंच आहे, मुलांना आज मला हे द्यायचंच आहे. आणि कसंही करून त्यांना तयार करायचंय की ज्ञान घेण्यासाठी. की ज्ञान घेण्यासाठी जेव्हा ते म्हणजे कधी तयार होतील, जेव्हा तुम्ही काहीतरी प्रेझेंटेबल असेल त्यांना आवडीचंच काहीतरी द्याल तेव्हाच ते तयार होतात. मग यासाठी तिथे मध्ये मध्ये गोष्टींची पेरणी करावी लागते, मध्ये विनोदांची पेरणी करावी लागते. आणि यासाठी वाचन प्रचंड आवश्यक होतं. म्हणजे आम्ही अक्षरशः म्हणजे काय मिळेल ते वाचत असतो. जिथे काही दिसेल काय म्हणतात ना अगदी की कशासाठी तर मुलांसाठी. मी एवढ्यासाठी ना रविवारचा संध्यानंद पण लावला होता की मुलांसाठी ना अतिशय छान छान विनोद आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या रविवारच्या त्या संध्यानंद पेपरमध्ये. बाकी कोणी वाचत असतील नसतील मला माहिती नाही, पण मी मुलांसाठी मात्र तो पेपर अगदी दर रविवारी घेऊन वाचते. आणि त्यातल्या गोष्टी वगैरे मुलांसाठी जनरल नॉलेज पण भरपूर असतात पण मुलांसाठीचं. म्हणजे मोठ्या माणसांसाठी इतर काही असतात गोष्टी, पण मुलांसाठीच जे आहे ते मी त्यांना त्यांना भरपूर देत असत वाचून. म्हणजे दर रविवारचं वर्तमानपत्र आमच्या शाळेतच येतं, शाळेत घेऊन जातात. मोह विद्यालय तुम्हाला जाणून घ्यायचंय, 35 वर्ष तुम्ही कार्यरत आहात मोह विद्यालय आणि तुमचं नातं कसं आहे, संबंध कसे आहे? मोह विद्यालय म्हणजे आमचा मोहवी परिवारच आहे. कारण तुमच्याकडे म्हणजे प्रत्येक घटकाकडे असं म्हणणं की तुमची कौटुंबिक समस्या असो किंवा शाळेतली काहीही अडचण असो, अध्यापनातली असो, काही
काही आपल्याला वाटतच आपण काही सर्व अगदी ज्ञानी नाहीये तर कुठेतरी आपलंही अज्ञान असतं आणि ते दूर करणं हे काही चुकीचं नाही. त्यामुळे आम्ही कोणालाही जाऊन विचारायचो म्हणजे आमच्यापेक्षा जे सिनियर शिक्षक आहेत इतके हुशार आणि विद्वान लोक आहेत आमच्या शाळेमध्ये मॅडम, खरोखर गर्व वाटतो की त्यांच्याकडून आम्हाला इतकं मार्गदर्शन मिळालं एवढ्या वर्षांमध्ये. आणि मग त्यांना आम्ही विचारून आम्ही पुढे जायचो. अगदी आमचे उच्चार सुद्धा त्यांनी बरेचसे सुधारलेले आहेत की नाही मग इथे हा उच्चार तुझा चुकतोय जरासा किंवा काय, तर मग ते विचारायला आपल्याला जास्त वाटतं. त्याप्रमाणे आम्ही मग ते विचारून वगैरे म्हणजे त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढे चालायचं. बरं, इतर वेळेला सुद्धा म्हणजे आमच्या संस्थेने अनेक वेळेला आमच्यासाठी प्रशिक्षणात आयोजित केलेली आहे आणि दरवर्षी करतात अगदी न सुटता. इतर काही स्पर्धा वगैरे असतात म्हणजे एक तर गमतीचा भाग असा की आम्हाला शाळेकडूनच इतकं काही हे मिळतं की चला भाग घ्या तुम्ही म्हणजे हे करा ते करा ते करा प्रोत्साहन. आणि त्यातून म्हणजे आमचं शिक्षक असे खूप छान घडलेले आहेत. कोणी निवेदक म्हणजे उत्तम निवेदन करणारे आहेत, कोणी आयोजन करणारे आहेत, कोणी व्याख्यान देणारे आहेत. अगदी म्हणजे एकापेक्षा एकच म्हणा इतका तुमचा मोहमी परिवार छान आहे. नक्कीच, आणि एका चांगल्या संस्थेत काम करायला मिळणं ही सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. आणि आता स्वतःला तुम्हाला जेव्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतो त्याबद्दल सुरुवातीला तुमचं अभिनंदन. आणि तेही भावना काय आहे कारण आपलं एवढी जे सेवा केली आपण आणि नवीन पिढी घडवायचं किंवा भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी नागरिक घडवण्यासाठी तुम्ही कार्यरत आहात. कारण डॉक्टर इंजिनियर जेवढे महत्वाचे आहेत त्याच्यापेक्षा मला वाटतं शिक्षक महत्वाचे आहेत. शिक्षकच नसतील तर डॉक्टर इंजिनियर सुद्धा घडू शकत नाही. तर आता तुम्हाला आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला ती भावना कशी आहे त्याबद्दल? त्याबद्दल म्हणजे बोलायचं तर खरं तर मुलांचेच आभार मानायला पाहिजे की मुलांनी आपल्याला स्वीकारलं की शिक्षक म्हणून. आम्ही जिंकतो कुठे मॅडम, एक तर मनुष्य स्वभाव कसा आहे बघा की आपण 16 मिनिटं जास्तीत जास्त 16 मिनिटं एकाग्र राहू शकतो काही ऐकण्यामध्ये. हा मनुष्याचा जनरली स्वभाव आहे. आमचा पिरियड असतो 35 मिनिटांचा. विचार करा ती लहान लहान बाळ 16 मिनिटं आम्ही ठीक आहे बाबा की काहीतरी अभ्यास करतात म्हणून ते खेळून राहतात. पुढची मिनिट आम्ही त्यांना खेळवून ठेवण्यासाठी सगळं आमचं कसं पणाला लावायला लागतं 35 मिनिटांचं. आणि त्यावेळेला कळतं जर ती मुलं म्हणजे खेळून राहिली आम्हाला तास संपल्यानंतर जेव्हा ती मुलं म्हणतात की बाई तुम्ही नका जाऊ तुम्हीच थांबा तुम्हीच घ्या तास, तर त्यावेळेला जिंकल्याचा जो काही आवेश असतो की हा माझा आदर्श शिक्षक पुरस्कार, बाकी आम्हाला कुठचाही पुरस्कार नको. की मुलांनी आम्हाला सांगावं की बाई तुम्हीच वर्गात थांबवा ही म्हणजे इतकी आनंदाची गोष्ट असते आमच्यासाठी की मुलं सांगतायत नका तुम्ही जाऊच नका बाहेर, फार आनंद असतो मॅडम त्या. आणि मुलांकडे कसं असतं की तुम्ही येताना काहीतरी एखादी गोष्ट सांगा त्यात गुंतवा की ते करत जात, त्यांना थोडस बोलण्याची संधी द्या. आता वर्गातला एक प्रसंग म्हणून आपलं सांगतो की आपला पूर्वीची गोष्ट थांबलेला कावळा, मुलांमध्ये पण म्हणजे किती हुशार असतात मुलं ती की ते थांबलेल्या कावळ्याची गोष्ट आपण सांगावी. आणि म्हटलं बघा आपण आता शहरात आहोत, त्यावेळेचा कावळा कुठे होता मला माहिती नाही पण त्याच्या आजूबाजूला त्याला दगडगोटे सगळं काही दिसत होतं. म्हणजे आपल्याकडे दगडगोटे काही दिसत नाहीये मग आता तो थांबलेलाच राहणार का? नाही बाई कशाला थांबलेला राहणार, तू स्ट्रॉग येऊन येईल बोलता. म्हणजे इतकं त्यांना कळतं की काहीतरी आपण म्हणजे आपण समस्या निर्माण करून द्या फक्त की त्याच्यावरती त्याला काय होईल करायचं की काहीतरी बाबा आपल्याला याच्यावरती पर्याय काढायचा हे त्या मुलांना जर करायला दिलं ना आपण तर ते फार आनंदात असतं. मला शाळेत तुमच्याशी बोलताना माझ्या शाळेतल्या गोष्टी आठवल्या. आमच्याकडे संस्कार शिबिर व्हायचे ते पण शाळेत होतात आणि गणिताचा तास आला की आम्हाला ते गणिताचे शिक्षक नको असायचे, त्यापेक्षा मराठी भाषेचे शिक्षिका आल्या तर आम्हाला सगळ्यांना जास्त आनंद व्हायचा. तसं कधी तुमच्या शाळेमध्ये होतं का? होतं, पण आमच्या गणिताच्या शिक्षिका आहेत मैत्रिणच आहे अर्चना ऋषी म्हणून,
तिचा तर एवढा हातखंडा आहे गणेशाला की मुलं अगदी तिच्या प्रेमातच असतात. म्हणजे गणिताचा तास आजपर्यंत म्हणतो आम्ही स्वतःही शिकलो त्यावेळेला हे आम्हालाही कधी कधी असं नको असं वाटायचा का तर ते येत नाही म्हणून. पण यांचा म्हणजे शिकवण्याचाच आविर्भाव असा असतो की ते मुलांना आलंच पाहिजे आणि ते आल्याशिवाय तर पुढे जातच नाही. भले तो पोर्शन थोडा स्लो जाईल पण नाहीच. गणिताच्या बाईही आमच्या मुलांना आवडतात. मी मराठीची आहे तीही आवडते. आमच्या चित्रकलेच्या मॅडम आहेत शिल्पा साकम म्हणून. अच्छा. त्याही त्या म्हणजे त्या मुलांच्या प्रिय म्हणतो ज्याला आपण की त्यांना एक एक शिक्षक म्हणजे खरंच आमच्या शाळेत मॅडम शिक्षक जे नेमलेले आहेत संस्थेचं काय हे असेल म्हणा की त्यांनी निवडूनच घेतलेले आवडते सगळे एकापेक्षा एक आहेत. आणि अजूनही आपले विद्यार्थी असं असताना की कुठेही म्हणजे आता माझी आई पण शिक्षिका होती तेव्हा ती अजूनही कुठे रस्त्यात गेला ना की बाई नमस्कार म्हणजे वाकून रस्त्यात म्हणजे भाजी मंडळी देखील वाकून नमस्कार करतात. म्हणजे हा जो मान आहे ना तो इतर कुठेही मिळत नाही. फक्त शिक्षणाला भेटतो. आणि किती 10वी 12वी ग्रॅज्युएट होऊ दे मोठ्या एमएनसी मध्ये कामाला असू दे तरी शाळेतल्या बाई हे त्यांच्या कायम स्मरणात राहतात. असे काही अनुभव तुमच्या मुलांचे विद्यार्थ्यांचे तुम्हाला मिळाले? मिळतात ना. आजही म्हणजे आतापर्यंत अगदी म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आता काय झालंय आपण मोबाईलमुळे त्या व्हॉट्सअपमुळे कनेक्ट झालेलो आहोत त्यामुळे प्रत्येक गोष्ट म्हणजे त्यांच्या घरी असणाऱ्या समारंभांसाठी सुद्धा आमंत्रण निमंत्रण असतं त्यांच्या की नाही बाई याच तुम्ही म्हणजे काही चांगलं घडलं त्यांना काही बक्षीस मिळालं काही परीक्षा पास झाली ते कळवणं म्हणजे इतकं अजून ते मानतात की आपल्या बाईंना सांगायलाच पाहिजे बाईच आपलं कौतुक करणार असं बाई येतो चॉकलेट खायला येतो म्हणजे इतकं त्यांना ते सांगावंच वाटत की आपलं कौतुक करणार फक्त आपल्या बाई आहेत. आणि आपल्याच मुलांना शिवाय त्या शाळेत घालणं हे सुद्धा फार आहे आमच्याकडे. खरंच आमची पण म्हणजे माझ्या तिसरी पिढी आहे जी बालभवनला जाते म्हणजे आजी आजोबा मुलं आणि आता त्यांची मुलं बालभवनला जातात म्हणजे इतकं त्या शाळेत. नक्कीच. परत एक छोटीशी विद्यार्थी घेऊया आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण ज्योती साठव मॅडम यांच्याशी संवाद साधूया. विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात ज्योती साठव मॅडम यांच्याशी संवाद साधतोय. ज्योती मॅडम, आता तुम्हाला असं विचारायला आवडेल की आता नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे तर ते कसं आहे आणि आता तुम्हाला काय त्याच्यावर विचार मांडायचे त्याविषयी. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी केंद्रित असाच अभ्यासक्रम होत असतो आणि मुलांना कसं की तुम्ही संधी निर्माण करून द्या आणि त्यांना शिकू द्या. ओके. म्हणजे शिकवत बसू नका त्यांना शिकू द्या. स्वयं अध्ययन ज्याला म्हणता येईल यासाठी आमच्या म्हणजे आपल्याला पूर्वीचा एक हे आठवत असेल तुम्हाला की कौरवांचे गुरु द्रोणाचार्य की यांनी सुद्धा कौरव पांडवांना शिक्षण दिलं गंधर्वविद्या त्यांना शिकवत होते परंतु एकलव्य जेव्हा शिक्षणासाठी गेला तेव्हा त्याला मात्र ती विद्या शिकवण्याचं त्यांनी नाकारलं. मग एकलव्य धनुर्विद्या कसा शिकला त्यात तो पारंगत कसा झाला त्याने फक्त एक मातीचा पुतळा तयार करून ठेवला की गुरूंच्या स्थानी आणि तो शिकत होता. खरं बघायला गेलं तर त्या पुतळ्याने त्याला काहीच शिकवलेलं नाही पण त्याची श्रद्धा इतकी होती आणि तो स्वतःहून स्वतःच शिकत होता म्हणजे स्वतःच स्वतः शिकणं हे जर एवढं स्वतःला पारंगत करत असेल तर आमची मुलं तर नाही का म्हणजे मग त्यांना त्यांच्यासाठी फक्त तुम्ही संधी निर्माण करून द्या. नवीन शैक्षणिक धोरणात हेच आहे की मुलांना फक्त ते तयार करून द्या. शासनाच्या एका योजनेसाठी फक्त मला खूप अभिमान वाटतो म्हणजे कारण काय असतं मॅडम की जेव्हा आपलं कोड भरलेलं असतं तेव्हा आपण ज्ञानार्जन करू शकतो किंवा इतर काही कामं करू शकतो बरं पण कोटा जर आधीचा डोम उसरलेला असेल आणि जर कोणी शहाणपणा शिकवायला आलो तर आपण ऐकणार आहोत का. मुलांचं तेच असतं आणि आपल्या शासनाची ही योजना जी आहे शालेय पोषण आहार योजना
तर ती आमच्या मुलांसाठी म्हणा, आज आदिवासी पाड्यात काम करणारे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी, की त्यांना ते योजना इतकी लाभदायक आहे की मुलांचं पोट भरलेलं असेल तरच ती मुलं अभ्यास करू शकतात. की त्यामुळे त्यांना ते शिक्षण घेता येतंय, काहीतरी ते ऐकतायत की नाही बाबा जाऊया, निदान तेवढ्यासाठी का होईना. कारण खूप कठीण परिस्थिती आहे खेडोपाडी, अगदी म्हणजे ते जे काही आदिवासी वगैरे आहे. मी अनुभव कधी घेतला होता, आम्ही शहापूरला होतो त्यावेळेला आमच्या पाठसा व्हायच्या, तर त्या शिक्षकांशी जेव्हा आमचा संवाद व्हायचा तेव्हा ते सांगायचं की नाही गो हे अशी मुलं असतात, तशी मुलं असतात, फार गरीब असतात, अंगावर धड कपडे सुद्धा नसतात. आज शासनाने इतक्या सोयी केल्या की काही होऊ दे, निदान त्यांचं प्राथमिक शिक्षण तर पूर्ण होऊ दे, म्हणजे तेवढ्यासाठी का होईना ती मुलं चला चला शाळेत आम्हाला खिचडी मिळणार आहे, खाऊ मिळणार आहे, काहीतरी मिळणार आहे, खेळणी वगैरे पण आज म्हणजे इतकं काही देऊ केलंय की त्या मुलांना तिथे रंगवा थोडक्यात, त्यांचं त्यांना खेळू द्या, तुम्ही नका शिकू, काही उगाच लोक पडू नका, फक्त त्यांना संधी उपलब्ध करून द्या, त्यांचं ते शिकतील. हे नवीन शैक्षणिक धोरण फारच छान आहे, पण मला ते एकलव्याची गोष्ट कायम लक्षात राहते. आता अर्थात ते माझ्या आवडत्या विषयाकडे म्हणजे मराठी पाऊल पडते या कार्यक्रमाची फार उत्सुक आहे, म्हणजे मी तर पाहिलेलं आहे कार्यक्रम अनेक वेळा, पण आणि स्वतः भाग व्हावा अशी सुद्धा मनीषा आहे. तर कशी ही संकल्पना सरावर आणि तुम्हाला तुम्ही कशी निर्मिती क्षेत्रात वळल्यात? मुळात आपल्या महाराष्ट्राला सांस्कृतिक इतिहास म्हणजे ती परंपराच आहे, आणि त्या संस्कृतीचं दर्शन घडवण्याचं काम उदय सकाळ आज गेली 35 वर्ष करतात. आता त्यांनी अगदी म्हणजे छोट्या याच्यामध्ये सुरुवात केली होती की 17-18 जणांना घेऊन, आज तेच तोच आपला जो काही ग्रुप आहे तो 35 ते 40 जणांचा आहे पूर्ण, आणि एवढी वर्ष ते सतत कार्यरत आहेत पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरही सगळीकडे त्या कार्यक्रमाला अगदी म्हणजे लोकप्रियता मिळालेली आहे. आणि बघायला गेलं तर मी त्या कार्यक्रमात का जायला लागले, खरं तर मलाही नृत्याची आवड आहेच, पण जायला लागण्याचं कारण इथे लोकांच्या मुली असायच्या आणि त्या मुलींना सांभाळणं फार महत्वाचं वाटायचं. कारण कसं असतं जबाबदारी, जबाबदारी एक समाज आहे की मुलींना आम्ही कसं पाठवायचं, पालक जेव्हा विचारायचं की मुलीला तर हौस आहे पण मुलीला आम्ही कोणाच्या जीवावर पाठवायचं, तर तिथे मी स्वतः आहे किंवा म्हणजे मी आहे म्हणून तिथे बऱ्याच मुली येत होत्या, खूप म्हणजे पालकांनी अगदी बिंदास्तपणे त्यांना म्हणजे हे केलं होतं. तो एक प्रसंग म्हणा त्या मी गायला कशी लागली, तेही आम्हाला संस्थेनेच मला जाणून दिलं की बाई तुझा गळा जरा बरा आहे, काय झालं आमच्याकडे गाण्याच्या स्पर्धा होत्या म्हणजे फक्त शिक्षकांसाठी, आणि त्यात मला त्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक दिलं होतं, किंवा तेव्हा मला कळलं की हा जर असं काहीतरी येत आहे बाबाला. मग मी सर्वांकडे म्हटलं ते करू का, मी तर म्हणाले हो शिक्षण सुरू कर नंतरच आपण हे करू. मग ते आता सध्या अजून तरी म्हणजे पूर्ण शिक्षण काही संगीत शेवटी सागर काहीच नाही अजून, तर फक्त कोरससाठी म्हणून उभी होत आहे, पण त्यातही मला आनंद आहे आणि सगळ्या कार्यक्रमाशी काय झालं की शाळेमध्ये जेव्हा जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम असतात आपले दरवर्षी असतात, तर त्या त्या वेळेला डान्स कोणी बसवायचं बाबा मुलांचा, तर मग ज्योती सरांना सांगा. अच्छा, मग त्यामुळे काय झालं ते वर्षानुवर्षांची सवय झाली. अच्छा, हा वर्ग झाला की तो वर्ग म्हणजे मुलं स्वतःहूनच यायची, बाई चला तुम्हीच चला तुम्हीच चला, आणि याचा इकडचा मला फायदा व्हायचा की त्या स्टेप्स एक लक्षात ठेवणं किंवा कशानंतर काय किती 8-8 बीट्स मध्ये कसं त्यांना काय काय स्टेप्स आपल्याला देता येतील तर ते करून घेणं आणि ते व्यवस्थित करून घेणं, त्यामुळे ते मुलांना खूप आवडायचं की हे बाईंचं शिकवणं वेगळं असतं की ते 8-8 बीट्स मध्ये वगैरे असं, त्यामुळे त्या मुलांना पण ते आवडलं. आता तुम्ही परीक्षकाची भूमिका देखील बजावता, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात आपल्याकडे, म्हणजे नृत्य स्पर्धा म्हणा, गायनाच्या स्पर्धा म्हणा, आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही जाता शाळांमध्ये परीक्षक म्हणून, तर एक परीक्षकाच्या खुर्चीत बसल्यावर तुम्हाला कसं वाटतं, सगळा अनुभव त्याविषयी? अगदी आनंद असतो पण जबाबदारी जास्त असते खरं. तिथे गेल्यानंतर म्हणजे भले परीक्षक म्हणून जाऊ दे पण शेवटी त्या स्टेजवर जेव्हाही काही चाललेलं आहे तर तिथे मी स्वतःला बघत असते,
की मी काय केलं असतं किंवा कसं केलं असतं, आणखी काय हवं होतं. म्हणजे आपल्याही चुका जेव्हा मी करते त्यावेळेला माझंही राहून जातं बाबा. माझ्याही चुका मला तिथे दिसत असतात. म्हणजे आपण स्वतःला तिथे तपासतच असतो. परीक्षक म्हणून जरी गेलो लोकांना तपासण्यासाठी, तरी पण आपणही स्वतःशीही तपासणी तिथे करत असतो आणि तो अनुभव खूप वेगळा असतो. फक्त रिझल्ट देताना मात्र कुठेतरी लोकांची मनं दुखावली जातात. आता एकदा असा प्रसंग झाला, आमच्या ठाणे म्युनिसिपॅलिटीच्या स्पर्धा होत्या त्याच्या समुद्रच्याच, आणि त्यांनी गोंधळ रसवला होता. गोंधळामध्ये झालं असं की मुलींची संख्या जास्त होती आणि मुलांची कमी. खरं बघायला गेलं तर गोंधळ हा मुलांचा जागर तुम्ही जोगवा म्हणा त्या मुली असतात. माझ्या बरोबर आणखी दोन परीक्षक होते, ते म्हणाले नृत्य तर उत्तमच आहे पण म्हणे मॅडम हा असा असा प्रकार आहे. तुम्हाला तर म्हणे संस्कृती माहिती आहे आणि जर इथे म्हणे लोकनृत्य स्पर्धा आहे तर याला बक्षीस द्या होता. शिवाय ते सिनेमातलं गाणं गाणं पण सिनेमातलं गेलं, त्याने काही पारंपरिक घेतलं आणि त्यामुळे मग त्यांना ते दुखवावं लागलं. खरं खूप म्हणजे अगदी एक नंबर देणं इतकं ते सुरेख झालेलं होतं पण त्यांना ते दुखवावं लागलं. आणि खूप ती मुलं अगदी म्हणजे खूप एक महिनाभर त्यांनी ती रिहर्सल केलेली असते. मुलं ती रडली ते पाहून मला खूप वाईट वाटलं. त्यानंतर मात्र मी आजपर्यंत परीक्षक म्हणून कुठेच गेली नाही. आधी भरपूर केले पण ते कसं सगळ्यांना माहिती असतं की आपले काय लेवल आहे. त्या त्याप्रमाणे अगदी योग्य झालं होतं. फक्त हे एक मला अनुभव असा आला. नक्कीच आज तुमचा सगळा शिक्षक म्हणून प्रवास आपण जाणून घेतला, अनुभव सगळं जाणून घेतला आणि खूप छान वाटलं आज तुम्ही आला आणि त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करते. तर प्रेक्षक हो, आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात ज्योती साठम मॅडम यांचे सगळे अनुभव जाणून घेतले. शिक्षक म्हणून कसं कार्यरत असायला हवं याविषयी थोडंसं ज्ञान आपण संपादन केलं आणि आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्वी आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद.